भारतीय जनता पक्षाच्या उतरत्या कळीची सुरुवात झाली का ही चर्चा देशभर सुरू होईल. निवडणुकांचे निकाल लागायची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे या निवडणुकांकडे कसं पाहायचं हा प्रश्न खरं तर सगळ्यात महत्वाचा आहे. तिन्ही चारही राज्य महत्वाची तर आहेत, सत्तेवर येण्यासाठी काँग्रेस आणि भाजप तिथे आटोकाट प्रयत्न करताय. काँग्रेसच्या विजयानंतर काँग्रेसला लोकसभेत विजय मिळेल का? भाजपचा सगळा प्रचार हा एकट्या मोदींच्या खांद्यावरती उभा राहिलेला आहे. जसं कर्नाटकात झालं तसं त्या अपयशाचे धनी सुद्धा मोदी असणार. प्रत्येक राज्याची धुरा तिथल्या नेत्यांवरती सोपवलेली आहे आणि त्यामुळे गहलोत असतील, कमलनाथ असतील किंवा रेवंत रेड्डी तेलंगणामध्ये असतील हे ते नेते हे काँग्रेसचे स्थानिक नेते प्रचारात आघाडीवर आहेत. जर काँग्रेस या राज्यांमध्ये यशस्वी झाली तर अचानकपणे इंडिया आघाडीला नवीन संजीवनी प्राप्त होईल. की मध्य प्रदेशात कमलनाथांनी समाजवादी पार्टीला कुठे जागा दिल्या आणि त्यामुळे त्यांच्यात वितुष्टालच होतं की मोठ्या आघाड्यांमध्ये अशा प्रकारचे वाद हे होत राहणार आहे. एकूण या निवडणुकांचे निकाल काही लागले तरी शेवटी खरी परीक्षा असणार आहे ती भारतीय जनता पक्षाची.